बोले ना कांदा लोसन भी खास नहीं, ते दारू कथा इन पी आणि पीनी त्यासले त्रास, पण फक्त शिवजीनं नाव न बिल बनाय देतात की बा शिवजी दारू पियस म्हणीसन दो व्यक्ती प्रमाण लई दिना की बा भोलेनाथने दारू पियल छे आणि भंग खायल छे, ते तो व्यक्ती ना मी त्या दिवस पासून शिवजीने ओरिजिनल मा जे पियल छे ना ते त्यासी ते पियवाल पाय शिवरोही मम भगत कहावा सोनर सोनर नारकी गती पावा। जय श्री राम। मला असा एक प्रश्न छे की लोके असं चावतस की शिवजी दारू पियस भंग खा असं कुठे कुठे लिखेल छे का कुठे शास्त्र मा यांना उल्लेख छे का असं मला तुम्ही सांगा ना प्रयत्न करा। शिवजी ते काही दारू पियस नाही आणि शिवजी ते काही भंग खास नाही असा कोणताच पुराण मा वर्णन नाही छे। आता मी तुम्हाला एक बात सांगस, शिवजी एक तमोगुणी आहार सुद्धा ग्रहण नाही करस। मी कुठे वाचले आहे रामचरित मानस मा जडे शिवजी ना विवाहनी कथा छे, शिवजी आणि पार्वती यांचा जडे विवाह व्हायल छे ना, ते ती कथा मा असा प्रसंग आहे शिवजीनं लग्न मा जे भोजन बनेल होतं ना ते सुद्धा बिगर कांदा लोसन बनेल होतं। ते विचार करायची वात आहे, भगवान भोलेनाथ कांदा लोसन भी खास नाही, ते दारू कथाईन पी आणि भंग कथाईन खाई। आते आपण ते एक साधारण भक्त आहेतच, आई संसारना एक साधारण जो भक्त असा एकदम लोकल क्वालिटीना भक्त असा ते तो भक्त कांदा लोसन सुद्धा खास नाही, कारण कांदा लोसन तमोगुणी छे। तो भक्त चा कॉफी भी पियस नाही, कारण चा कॉफी एक नशा आहे। का बर? कारण की तो भक्त आहे। आणि जो भोलेनाथ आहे, भोलेनाथना विषयी मी सांगेल छे भागवत पुराणमा की बा जसं की आपण म्हणत असा श्रेष्ठ सर्वात श्रेष्ठ कोणती नदी छे गंगा, सर्वात श्रेष्ठ कोणतं पुराण आहे भागवत पुराण। तसंच भागवत मी सांगेल छे की बा वैष्णवा नाम यथाशंभू, वैष्णवसना सिरमोर मुकुटमणी जो कोणी छे ना ते तो छे देवादिदेव महादेव। ते विचार करानी बात आहे, एक साधारण भक्त कांदा लोसन भी खास नाही, ते भोलेनाथ इतला महान भक्त आहे, ते भोलेनाथ कांदा लोसन काय दे पण कोणतीच वस्तू तमगुणी वस्तू ग्रहण नाही करत, ते दारू कथाईन पी भोलेनाथ आणि भंग कथाईन खाई भोलेनाथ। पण कसं राहणार आई संसारना ज्या मूर्ख लोके राहतस ना तेनी त्यासलेच राहत, पण फक्त शिवजीनं नाव न बिल बनाय देतात की बा शिवजी दारू पियस म्हणीसन आमले बी दारू पिणे छे असं, ते बस दुसरं काहीच नाहीये असा कोणता शास्त्र मा उल्लेख नाहीये। आणि जर का कोणता का ना व्यक्ती माने जर का प्रमाण लई दिना चार वेद 18 पुराण 108 उपनिषद रामायण महाभारत कोणता भी शास्त्र मातीन जर का माने जो व्यक्ती प्रमाण लई दिना की बा भोलेनाथने दारू पियल छे आणि भंग खायल छे ते तो व्यक्ती ना मी त्या दिवसपासून दास बनी जासो। कारण की भोलेनाथ इतला मोठा भक्त छे, ते भोलेनाथ दारू भी पियस नाही आणि भंग भी खास नाही, भोलेनाथ फक्त एकच वस्तू पियस आणि ते छे राम नावना प्याला। निरंतर भोलेनाथ आदे तुम्ही ते भोलेनाथना फोटो देखाच नाही, भोलेनाथ ध्यान मा बसेल छे। आते कधी तरी तुम्ही इमेजिन करा का भोलेनाथ ध्यान मा बसीसन करत काय असं कुठे म्हणजे कधी तरी इमेजिन मधच होई ना ध्यान मा बसीसन नेमकं कोणतरी ध्यान करत कधी तरी हात मा माडा राहत भोलेनाथना हात मा माडा करस ते कोणी करस ध्यान मा बसेल रास ते कोण ध्यान मा बसेल रास एक असा कधी तरी प्रश्न येस। ते रामचरित मानस मा सांगेल छे आते ते भी म्हणजे प्रमाणे डायरेक्ट तो पद्मपुराण मा प्रमाणे एक दाव पार्वतीने प्रश्न करा शिवजीले केव्हा हे भोलेनाथ हे पतिदेव केव्हा तुम्ही आराधना करतस ते तुम्ही कोणी आराधना करतस आणि संसारना जीवले कोणी आराधना कराल पाहिजे, ते त्या टाइमले देवादिदेव महादेवनी उत्तर देल छे पद्मपुराण मा आराधना नाम आपी सर्वेश्याम विष्णु आराधना नाम परम, म्हणजे सर्वात श्रेष्ठ उत्तम जर का कोणी आराधना होई ना ते आराधना नाम आपी सर्वेश्याम विष्णु आराधना नाम आपी, किंवा विष्णूनी जी आराधना आहे भगवान कृष्णनी जी आराधना आहे ना ती सर्वात उत्तम आराधना छे। आते एकच प्याला पेस फक्त शिवजी आणि तो छे फक्त राम नावना प्याला पेस। आई संसारना व्यक्ती फक्त आपला धर्म नष्ट कराना करता असा म्हणजे गलत प्रचार करतस, जसं की दुसरा धर्म लोक असं चावतस की बा भोलेनाथ दारू पेस भोलेनाथ भंग खास, मग आपला धर्मवाला एखादा मूर्ख व्यक्ती जावा न ऐकेवा न आणि आपला समाज मा संसार मा ते ज्ञान झाडत बटा न शिवजी दारू पेस शिवजी भंग खास
असा कोणता शास्त्रमा यानं उल्लेख नाहीये शिवजी न दारू पेस न भंग खास मना असं म्हणणं शे लोकेसले शिवजीने ओरिजिनलमा जे पेल शे ना ते त्यासी ते पेवाल पाल शिवजीनी दारू भी पेल नाहीये शिवजीनी भंग भी पेल नाहीये पण भागवत पुराणमा आणि पद्मपुराणमा कैक पुराणसमा एक बातनं उल्लेख ते जरूर आहे शिवजीनी कालकूट नावनं विष पेले आपले माहित होईल ज्या टाइमले सतयुगमा देवता आणि दानव द्वारा समुद्र मंथन होईन होतं ते समुद्र मंथनमा 14 रत्न निघणार होतात ते 14 रत्न मातीन सर्वात पहिला रत्न निघणार होता कालकूट नावनं विष त्या नावाला एक नाव शे हलाहल विष ते विष इतलं जबरदस्त होतं ना त्याने गंध मात्रेनं म्हणजे भागवतमा असं लिखेले म्हणजे गंध जरी लागे ना त्या निवाली म्हणजे वास जरी लागे ना तरी सुद्धा माणूस मरी जाय ते इतलं भयंकर होतं ते विष ते विष शिवजीनी जीवसना कल्याणना करता संसारना जीवसना कल्याणना करता आणि पोटमा राहील शिवजीना पोटमा राहील जीवसना करता त्याचं उद्धारना करता शिवजीनी कंठमा धारण करवत ते विषले म्हणीसन त्या दिवसपासून शिवजीनं एक नाव पडेल शे नीलकंठ महादेव ते भोलेनाथनी जे पेल शे ते कालकूट नावनं विष पेल शे अनेक प्रकारना पुराणस माई बातनं वर्णन शे आणि जर का भोलेनाथले दारू पिणारा ज्या म्हणणारा लोकेश येतस बंग खाणारा ज्या लोकेश येतस ते त्या व्यक्तीसनी शिवजीनं जर का अनुकरण करणं होई तेव्हा तुम्ही विष पिसन अनुकरण करा जर का तुम्ही जीवित राहणार ते आम्ही तुमले प्रणाम करायला जरुरी असो पण भोलेनाथनं नाव लिसन तुम्ही दारू तुमले दारू पिणी होईल तुम्ही बिंदास पिऊ शकतस तुम्ही दारू पिवाले आमना पाहिजे काही रुपया मागतस नाही तुम्ही तुमना किसामातला पैसा असे दारू पितस पण जर का आमनं भोलेनाथनं नाव जडे बिघडस होई त्याच्याकडे आम्ही सहन करावत नाही अरे आम्ही काय स्वयं भगवान रामने सांगेल छे की बा मना कोणी कितला का मोठा भक्त होय ना शिव द्रोही मम भगत कहावा सो नर नारकी गती पावा की बा मना कितला का मोठा भक्त होय ना मुज कृष्ण मुज राम म्हणजे मना कितला का मोठा भक्त होय ना पण तो व्यक्ती जर का शिवजी सारखा महात्मानी जर का निंदा करत होय ना ते सो नर नारकी गती पावा ते तो सीधा नरकमा जात म्हणीसन शिवजी एक महान वैष्णव आहे महान भक्त आहे शिवजी कधी दारू पेत नाही आणि शिवजी कधी भंग खात नाही शिवजी फक्त निरंतर भगवान श्री रामचंद्रनं नावनं ध्यान करत बस एवढंच कारण की खूप काही शिवजीना विषय मा पण आपलं तेवढा टाईम नाही शे की आपण एवढं मोठी लीलानं स्मरण करू शकतो किंवा एवढी मोठी लीलानं आपण चिंतन करू शकतो एक फक्त एक प्रश्न वर तुम्हाला आऊ एवढं उत्तर शे किंवा शिवजी दारू पियत का नाही पियत त्यांना विषय तीन लोकेसा मनमा काय भ्रांती शे काय नाही मी तुमले ते सांगा ना प्रयत्न करा आणि मी शिवजीले प्रणाम करीसन मी मनी वाणीले विराम देस.